नाही बाप्पाकडे राष्ट्रीय पुरस्कार दे असं नव्हतं मागितलं. बाळवीने मला पण एक माझ्या करिअरला पण एक अशी भूमिका दिली की अरे स्वप्नील असा रोल, हिरो तर मी नाही कारण हिरो बाप्पा आहे, नवस माझा आहे, नवस मला करायचा आहे. बाबांच्या जन्माचा नवस आहे, आता हे आमचं 74वं वर्ष आहे बाप्पाच्या आगमनाचं. हो नवसाचा बाप्पा ठरवलं की यंदा मागायचं काही नाही बाप्पाकडे, फक्त त्याचे आभार मानायचे. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. बाप्पा विराजमान झाले आहे स्वप्नीलच्या घरी आहे मी. स्वप्नील कसा आहेस? मस्त, तू कशी आहेस? मी खूप मस्त. आणि बाप्पा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा स्वप्नीलकडून एक इन्व्हिटेशन येतं आणि सगळी मीडिया येते आणि तू अगदी मनापासून सगळ्यांसाठी करतो, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि गणेशोत्सव आहे, एक्साइटमेंट किती आहे सांगायची गरज नाही, कारण का घरात आल्यानंतर एक वेगळी वाईब येते. ही वाईब कधीपासून सुरू होते तुमच्या घरात? ही वाईब ॲक्च्युली महिनाभर आधी सुरू होते, म्हणजे लिहिण्याचं सुरू होतं महिन्याभर आधी की मग यावर्षी काय करूया. कारण आपल्याकडे तू बघितलंस तर पुढची जी आरास असते की त्याच्यात काहीच बदल नसतो, दरवर्षी सेम असतं. सो हातात काय असतं की ह्याच्यात काय गंमत करता येईल, कारण मखर वगैरे आपण करतच नाही, असंच असतं, मागे छत्री असते, ती फिरती असते. तर ह्याच्यात काय करायचं वेगवेगळं? तर यंदा लिहिण्याने खूप छान काहीतरी त्याची कल्पकता दाखवली आणि खूप मस्त केलं आहे. सगळं लिहिण्याचं क्रेडिट आहे. आणि लिहिण्याबरोबर आमची आई दत्ता आमचा आणि मायरा राघव या पाच जणांनी मिळून हे उभं केलंय सगळं. पण गेल्या वर्षी जेव्हा लॉकडाऊनच्या नंतर मी इथे आलेले तेव्हा मायरा आणि राघव इतके धुडगूस घालत होते, पण आता ते शांत आहेत. त्यांनी काय म्हणजे आता माझ्यासाठी तरी ते शांत आहे, आता शांत आहे. तेच म्हटलं तू ये, दोन तासांनी ये, ते जरा सकाळ आहे ना, फर्स्ट हाफ आहे ना, डिझेल इंजिन आहे ना, गरम व्हायला थोडा वेळ लागतो. ते एकदा थर्ड गिअर पडला की मग तू ये संध्याकाळी, मग दाखवतो तुला शांतता. अगदीच. पण बाप्पाने दरवर्षी स्वप्नीला बरंच काही दिलंय, यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार आणून ठेवलाय बाप्पाने. तुझीच मेहनत आहे, सगळ्या टीमची मेहनत आहे. दरवर्षी मी विचारते बाप्पाकडे काय मागितलंस, हे मागितलेलंच बाप्पाकडे? नाही बाप्पाकडे राष्ट्रीय पुरस्कार दे असं नव्हतं मागितलं, पण आम्हाला सगळ्यांनाच वाटलं होतं की काहीतरी आगळं वेगळं झालंय हे, आणि ह्याला ह्याचा काहीतरी आगळा वेगळा एक त्यांनी एक उच्चांक गाठला पाहिजे. मला असं वाटतं की राष्ट्रीय पुरस्कार ह्याच्यापेक्षा मोठं काय असणार. मधुगंधा आणि परेशचं बेबी आहे, सो प्राथमिक श्रेय त्या दोघांचं आहे. त्यांनी आमच्याकडनं हा चित्रपट करून घेतला, त्यानिमित्ताने मला मधुगंधा आणि परेशसारखे दोन खूप चांगले मित्र लाभले, जे आता मित्र आहेत फॉर लाईफ. सो माझ्यासाठी काय म्हणतात त्याला, देता किती घेशील दो कराने, असं झालं वाळवीसाठी. आणि मला पण ॲक्टर म्हणून मला असं वाटतं की परेशचे खूप खूप आभार, मधुगंधाचे खूप खूप आभार, की त्यांनी एका वेगळ्या भूमिकेसाठी माझा विचार केला. वाळवीने मला पण एक माझ्या करिअरला पण एक अशी भूमिका दिली की अरे स्वप्नील असा रोल, सो ती जी गंमत आहे, आय थिंक एव्हरीथिंग जस्ट वर्कड अँड फेल इन प्लेस आणि मजा आली. अगदीच. पण दरवेळेस बाप्पाकडे काहीतरी मागताना ह्यावेळेस अगदीच बाप्पा तुझ्याकडे आलाय, कारण का नवरा माझा नवसाचा दोन. प्रत्येक वेळेला असं प्रत्येक कलाकाराला वाटतं की या चित्रपटात मी असतो ना, मी असं केलं असं तसं केलं असतं. जेव्हा सिक्वल तुझ्याकडे येतो आणि त्यात तू हिरो नाही आहे, बाप्पा हिरो आहे, बाप्पा त्याबद्दल काय सांगशील? कारण का गेले कित्येक महिने बाप्पा तुझ्यासोबत होताच. अहो होता, गेल्या वर्षभर बाप्पा माझ्यासोबत होता, कारण मागच्या वर्षीपासून त्याचं शूट सुरू झालं आहे, प्री प्रोडक्शन वगैरे वगैरे. आणि कुठल्याही अभिनेत्यासाठी निर्माता दिग्दर्शक सचिन या पाटीचा सिनेमा करायला मिळणं, कारण सचिनजी इज अन इन्स्टिट्यूशन, विद्यापीठ आहे ते चित्रपट या माध्यमाचं, असं मला मनापासून वाटतं. आणि मग महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर असतील, सुप्रिया पिळगावकर असतील, हेमा लिंगळे असेल, सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर सर, अनेक नावं, संतोष पवार सर, वैभव मांगले, अनेक मी सगळी नावं घेऊ पण शकत नाही, अजून अनेक नावं आहेत, पण ती आता तुम्हाला चित्रपटात बघायला मिळतील. पण या सगळ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहून काम करता येणं, इतक्या मोठ्या सिक्वलमध्ये आता खूप महत्त्वाचा रोल निभावता येणं, हिरो तर मी नाही कारण हिरो बाप्पा आहे, पण यावेळेस इतकं तर कळलं ट्रेलरमधनं की नवस माझा आहे, नवस मला करायचं आहे. सो ती जी गंमत आहे की आता हा नवस पूर्ण, आणि नवस काय आहे, कारण नवस आहे तर नक्की नवरा माझा नवसाचा आहे, म्हणजे बाप्पा आहेत हे नक्की, गणपतीपुळं आहे हे नक्की, ट्रेन आहे यावेळेस, बस नाही. आणि ही सगळी धमाल मांदियाळी आहे, सचिनजींनी प्रोड्यूस केली आहे, डिरेक्ट केली आहे. तो अशा फ्रँचाईजचा काय म्हणतो, वन ऑफ द सेंट्रल कॅरेक्टर्स प्ले करायला मिळणं इज अ मिरेकल फॉर मी. हा बाप्पाचा आशीर्वाद आहे, हा सचिनजींचा आशीर्वाद आहे असं मला वाटतं. अगदी स्वप्नील. पण बाप्पा नेहमीच न मागता तुला खूप काही देतो, जी स्वप्न पाहिली नाही तीही पूर्ण झाली आहेत. ह्यावेळेस असं कारण का नवसाचा आहे जोशींचा बाप्पा, नवसाचा आहे, एक्झॅक्टली बाबांच्या जन्माचा नवस आहे, आता हे आमचं 74वं वर्ष आहे बाप्पाच्या आगमनाचं. हो नवसाचा बाप्पा. ह्यावेळेस न मागता काही देणारे तो असं वाटतंय की मी मागत नाही, पण तुला माहिती आहे मला काय हवं. विथ एज, विथ मॅच्युरिटी,
आय थिंक यावर्षी मी असं ठरवलं की बाप्पाकडे काही मागायचं नाही, फक्त बाप्पाचे आभार मानायचे. कारण आपण मागून काय, 1, 2, 4, 5, 10, 20 गोष्टी मागणार ना. आपण जर त्याला म्हटलं की तुला जे हवं ते दे, तर तो नक्की त्याच्यापेक्षा जास्त देईल. त्यामुळे मी असं ठरवलं की यंदा मागायचं काही नाही बाप्पाकडे, फक्त त्याचे आभार मानायचे की तू परत यावर्षी आमच्याकडनं सेवा करून घेतोयस, तू परत आम्हाला ही संधी देतोयस, आमच्याकडनं चांगलं काम होऊ दे, आणि तुला जे योग्य वाटतंय आमच्यासाठी, आमच्या परिवारासाठी, माझ्या सगळ्या प्रियजनांसाठी, त्यांना ते ते मिळू दे, तुझी कृपा राहू दे. पण त्याची कृपा असली की बाकी काय मिळतं न मिळतं तिथं आलंच ना सगळं, त्याची कृपा राहू दे एवढंच आहे. पण त्याला त्याचे आभार मानणार, कारण खूप कृपा आहे त्याची. आणि तू असाच राहा, कारण का बाप्पाच्या कृपेने मी जसं मगाजपासून म्हणते की स्वप्नील आम्हाला खूप काही नवीन करताना दिसतोय किंवा वेगवेगळ्या भूमिकेत दिसतोय, तसाच दिसत राहू दे. आणि आय एम शुअर की पुढे जाऊन अजून पाईपलाईनमध्ये काही प्रोजेक्ट्स असेल जे नेक्स्ट इयरपर्यंत माझ्यापर्यंत येतील. सो थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.